नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता मी जातोय रानामध्ये, जंगलातले आता रानभाजी आहे उन्हाळ्यामध्ये, ती तुम्हाला दाखवतो उन्हाळ्यातली रानभाजी। मी आहे आणि माझी आजी आहे सोबत। तर आता आम्ही दोघं जातोय रानामध्ये। तर आत्ता इथे सगळं सुक्क आहे, बघा, पूर्ण मोकळं रान आहे हे माळ रान। आणि ही फुलाची भाजी आहे, म्हणजे ही फुलं आहेत, ह्याची भाजी करून खातात। आयचं नाव काय फुलाचं? कुड्याची। ही कुड्याची फुलं आहेत मित्रांनो, हे बघा। तर आता ह्याची भाजी आम्ही करून खाणार आहोत। ह्याची कुड्याच्या शेंगाची पण भाजी होते ना, म्हणजे ही बघा, ही शेंगा, कुड्याची शेंगा, ह्या आता जुन्या झाल्यात, जून झाल्यात, म्हणून आता सुकल्या घ्या। त्या कधी पावसाळ्यातून होतात ना? आता या फुलं जून होतील ना, हा, तेव्हा शेंगा धरतील। हा, तेव्हा त्याची भाजी करायची। ही बघा काढलेले, ही आहे रानभाजी कोकणातील। ही आता उन्हाळ्यात मिळते अशी। ही अशी म्हणजे देठा सगळ्यात काढायची असतात। कोणी कोणी अशी भाजी खाल्लेली आहे ते कमेंट करून नक्की सांगा मला। चला तर आता तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवतो, कशी बनवतात कुड्याच्या फुलाची भाजीची रेसिपी। तर आता आजी भाजी बनवणार आहे कुड्याच्या फुलाची। तर आपण आता बघूया कशा रीतीने भाजी बनते ह्याची। तर मित्रांनो, आता फुलं अशी आता कुठून घ्यायची आहेत, आणि फक्त आता आपल्याला ह्याची फुलांची भाजी बनवायची आहे। अशी चिरून घ्यायची आहे भाजी थोडी। आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची, कडू लागती, पौष्टिक, आयुर्वेदिक, कशी आयुर्वेदिक ना, पौष्टिक असते ती। पोट दुखत, त्यांना शाप होत। फक्त आता ह्याची फुलं जेवढी काढून घेतलेली आहेत, आता देठा सगळी टाकून दिली आहेत, आणि फक्त फुलांची भाजी ह्याची होणार आहे। तर आपण बघूया आता कशी आजी भाजी बनवते ती। आता काय धुवून घेते। तर मित्रांनो, आता ही भाजी धुवून घेतली जाते। आता ही भाजी इथे चुलीवरती अशी म्हणजे गॅसवरती उकडायला ठेवलेली आहे। तर किती वेळ ठेवायची इथे? 5-10 मिनिटं ठेवायची। मित्रांनो, आता 5-10 मिनिटांनी आपण बघूया कशी होते ती भाजी। ही भाजी आता शिजलेली आहे चांगल्या प्रकारे, आणि ही पिळून घेतलेली आहे, आणि याच्यावरती हळद, मीठ आणि तिखट टाकलेलं आहे। आता ह्याची आपण पुढची रेसिपी बघूया। तेल टाकतोय, आणि इथे वरती कांदा कापून ठेवलेला आहे, कांदा लसूण, कांदा आणि लसूण। तेल गरम झाल्यानंतर आता यात कांदा टाकलेला आहे। थोडं आता याला लालसर करायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये आता सुकं खोबरं टाकलंय।
आता भाजी टाकते. तर हे असं आता एकजीव पूर्ण करून घ्यायचे सगळं. आता मसाला टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, चटणी टाकलेली आहे, हळद टाकलेलं आहे. आता हे थोड्या वेळ मंद आचेवरती ठेवायचे, थोडं शिजू द्यायचे. किती वेळ शिजायला द्यायचं असं? 10 मिनिटं ठेवायचं. तर असं 5-10 मिनिटं ठेवायचं चुलीवरती, गॅसवरती. त्यानंतर आपली भाजी बनून रेडी होऊन जाईल. झाली. तर मित्रांनो आता भाजी झालेली आहे. त्याबरोबर खाण्यासाठी आता भाकरी भाजते आजी. मस्त आता गोल गोल भाकरी भाजते. अशी मस्त गोल गोल भाकरी झालेली आहे. हा इथे भात पण तयार झालेला आहे रेडी. इथे भाकऱ्या भाजतायत आणि कुड्याच्या फुलाची भाजी पण झालेली आहे. मित्रांनो चुलीवरची भाकरी खायला पण चविष्ट आणि भारी लागते. गावी आल्यापासून ना मला तर चपात्या खायची सवय मोडलेली आहे आणि नुसती आता फक्त भाकऱ्यांवरती ताव मारतोय मी आल्यापासून. मस्त आजी हाताच्या गोल गोल भाकऱ्या खायच्या. मस्त आहे की बघा भाकऱ्या बसते आजी. इथे एक भाकरी शिजते तर इथे एक भाकरी बनते. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या माझ्या आजीच्या हाताची भाकरी खायला. मस्त गोल गोल बनत आहे ते बघा. फुलती भाकरी. काली पण भाकरी तशी गोल पांढरी. मित्रांनो भाकरी तयार आहे म्हणून हे बघा असं ताट पूर्णपणे असं भरलेलं आहे. एका साईडला आहे भाकरी, कुड्याच्या फुलाची भाजी, लोणचं, भात, डाळ, पापड. तर मित्रांनो आता मस्तपैकी आस्वाद घेतो या जेवणाचा आणि आजीने मस्तपैकी जेवण बनवलंय. तर मित्रांनो ह्याचा आस्वाद घेऊन मस्तपैकी मी आता जेवतो. आणि गावी आल्यापासून ना मी दुपारचं म्हणजे सकाळ दुपार खळ्यातच बसून जेवतो. भारी वाटतं असं हॉटेलसारखा फील येतो. आणि समोर अशी झाड आहे, आबोलीची झाड आहेत आणि पूर्ण असा निसर्ग आहे असा. ह्याच्यामध्ये बसून खाण्याची जो आनंद येतो ना भारी वाटतं असं.
चला तर मित्रांनो, अशा भरलेल्या ताटावरती ताव मारतो। बाहेर तुम्ही बघू शकता, बाहेर तुम्हाला दिसत असेल, भारी वाटतं असं बघायला पण, आणि याच्यामध्ये बसणं वेगळाच अनुभव येतो। आणि कुड्याची फुलाची भाजी थोडी कडवट लागते पण चविष्ट आहे आणि आयुर्वेदिक आहे म्हणून ही गावी खाल्ली जाते आवडीने। चला तर मी जेवून घेतो मस्तपैकी। चला तर मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच थांबवूया। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। तर अशाच कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।